महाविजय मिळाल्यानंतर सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत मात्र मुख्यमंत्री नेमकं कोण होणार याची उत्सुकता आणि सगळी चर्चा जी आहे ती महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे नेत्यांमध्ये सुद्धा कुजबुज सुरू झालेली आहे माझ्यासोबत शिवसेना नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई आहेत सर सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत पुढच्या काही दिवसामध्ये पहिला शपथविधी जो आहे तो होईल मात्र मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे लागलेली प्रत्येक पक्षातील आमदारांना नव्यानं निवडून आलेलं वाटतं की आपल्याच पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री व्हावेत हो शिवसेना नेत्यांची भूमिका काय आहे काल शिवसेनेच्या नवनिर्वाचित सर्व आमदारांची बैठक पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याच्यामध्ये जे चार ठराव संमत झाले त्याची काल पक्षाच्या वतीनं आम्ही अधिकृत माहिती देखील दिलेली आहे शिवसेना विधिमंडळ गटाच्या नेतेपदी माननीय एकनाथजी साहेबांची एकमतानं काल निवड झाली आणि त्याप्रमाणे आपण ज्या काय कायदेशीर प्रक्रिया असतात किंवा जी काही विधिमंडळाच्या संसदीय प्रणालीप्रमाणे ज्या काही बाबी पूर्ण करायच्या असतात त्या कालच्या बैठकीमध्ये पूर्ण केलेल्या आहेत आणि आमचं सगळ्यांचं मत आहे की माननीय मुख्य नेते शिवसेनेचे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं ह्या निवडणुका लढवलेल्या आहेत आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व घटक मित्र पक्ष आणि त्यामुळं आमचे तुम्ही म्हणाल तसं म्हणला तसं हे तीन जे प्रमुख नेते आहेत माननीय साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा हे एकत्र बसतील आणि एकत्र बसून हे तिघा चर्चा करून मुख्यमंत्री पदाचा बाबतीतला निर्णय घेतील शिवसेना म्हणून म्हणाल तर आमची सर्व शिवसेना आमदारांची ही भूमिका आहे किंवा ही आमचं आग्रह आहे की आमचे ने मुख्य नेते आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या निवडणुका लढवलेल्या आहेत सगळ्याच महायुतींनी त्यामुळं शिंदेसाहेबांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी ही आग्रही भूमिका किंवा आग्रही मागणी ही शिवसेनेच्या सगळ्याच नवनिर्वाचित आमदारांची आहे भाजपच्या मागच्यापेक्षा अधिकच्या जागा यावेळेला निवडून आलेल्या आहेत त्यामुळे भाजपचे सगळे नेते असतील किंवा आमदार असतील ते सुद्धा उघडपणे भूमिका आहेत की यावेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व्हावेत आणि अशा पद्धतीची त्यांची भूमिका जी आहे ते स्पष्टपणे पाहायला मिळते आहे या सगळ्यावरून फॉर्म्युला काही ठरतोय की पाच वर्ष एकच मुख्यमंत्री पाहायला मिळेल राज्याला मी काय म्हटलं आपल्याला प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या पक्षाचा प्रमुख किंवा आपला नेता मुख्यमंत्री व्हावा मागणं किंवा लोकशाहीमध्ये मत व्यक्त करणं हे आपल्याला लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे परंतु आमचं जे म्हणणं आहे शिवसेनेचं की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुका लढवल्या माननीय शिंदेसाहेबांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांनी दोन वर्ष राज्यामध्ये अत्यंत वेगानं केलेलं विकासाचं काम राबवलेल्या लोकाभिमुख सगळ्या योजना यामुळं माननीय शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या असल्यामुळं सरकार बहुमताचं आलेलं आहे तर ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या त्याच नेतृत्वाखाली सरकार यावं ही आमची भूमिका आहे आमच्या पक्षाची पण आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या पक्षातला निर्णय आणि शिवसेनेच्या बाबतीतली जी काय भूमिका घ्यायची ते सर्वस्वी अधिकार आम्ही या अगोदरच ठराव करून माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्यामुळं हे तिघंजणं शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादा हे बसतील आणि यातनं समन्वयातनं चर्चेतनं योग्य मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे महाचे हे प्रमुख तीन नेते काल या नेत्यांची एक बैठक झाली त्यामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे मात्र या सगळ्याचा निर्णय जो आहे तो दिल्लीतील भाजपचे पक्षश्रेष्ठी ती जे आहेत ते घेतील असं देखील बोललं जात आहे कदाचित हे तीन नेते दिल्लीला जाऊ शकतात चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदावरचा निर्णय होऊ शकतो शपथविधी कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत शिक्कामोर्तब होईल नावावर शपथविधीच्या बाबतीत हे तिघच आपल्याला सांगू शकतील कारण या तिघांनाच तो अधिकार आहे त्यामुळं बाबतीत आम्ही आत्ता काय भाष्य करणं आत्ता तरी मला योग्य वाटत नाही पण हे तिघंजणं बसतील आणि ते ठरवतील की कधी करायचा बाकीच्या संसदीय ज्या काय बाबी पूर्ण करायच्या असतात का विधिमंडळ कायद्या नियमाप्रमाणे त्या सगळ्या बाबींची सगळी माहिती हे तिघंजणं घेतील आणि ते ठरवतील त्याप्रमाणे होईल परंतु आमच्यात रस्सीखेस चढाओढ असं बिलकुल नाही आमचं एकच म्हणणं आहे शिवसेनेचं की माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महायुती म्हणून ह्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली एवढं मोठं घुगवित यश म्हणजे न भूतो न भविष्यते असं यश जनतेनं दिलेलं आहे तर त्याच नेतृत्वाखालचं सरकार यावं त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार यावं ही आमची या ठिकाणी भूमिका आहे शिवसेनेचे काही प्रमुख नेते आणि मंत्री थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावरती गेलेले होते तिथे सुद्धा त्यांनी आग्रही भूमिका मांडल्याचं कळतं आहे की मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करा कारण या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आहेत शिवाय ज्या काही योजना मागच्या काही काळामध्ये जाहीर झाल्या राज्यभरामध्ये पोहोचल्या त्या एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जाहीर झाल्या आणि त्या पोहोचवण्यात आल्या त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेनेचे नेत्यांची भूमिका असल्याचं कळत आहे तेच सांगितलं ना आता मी देखील सकाळी म्हणजे आम्ही माननीय उदय सामंत साहेब मान्य दादा भुसेसाहेब आणि आमच्या शिवसेना नेत्या माननीय निलमताई गोरे आम्ही चौघही जणं माननीय फडणवीस साहेबांना भेटायला गेलो काल जी आमची बैठक झाली शिवसेना पक्षाची त्या बैठकीमधले जे निर्णय झाले त्याची आम्ही माहिती दिली आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाला आणि एकूणच महायुतीला मिळालेल्या विजयाबद्दल आम्ही माननीय फडणवीस साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वा सत्कार केला आणि त्याबरोबरच आम्ही हे देखील माननीय फडणवीस साहेबांना नम्रपणे निदर्शनाला आणलं की आमदारांची भूमिका शिवसेना पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा काही आमदार बोलले आणि बैठकीनंतर देखील अनेक आमदारांनी की या बाबतीतली भूमिका जी आमच्याजवळ व्यक्त केली त्या सुद्धा जी काय चर्चा काल झाली ती सगळे आम्ही फडणवीस साहेबांच्या कानावर घातलेली आहे ले ले सर तिन्ही माहितेचे तिन्ही पक्षातील जे काही आमदार निवडून आलेले आहेत किंवा मागच्या वेळेला ज्यांना मंत्रिपदाची सर काही आमदार आता पुन्हा एकदा मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवत आहेत तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये गृहराज्यमंत्री राहिलेला होता त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे यावेळीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्या जुन्या लोकांना ज्यांना संधी मिळाली नव्हती त्यांना यावेळेला विचारात घेतलं जाईल का आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये कोणाला मंत्री करायचं हा सर्व अधिकार आम्ही सर्व आमदारांनी आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे त्यामुळे माननीय शिंदे साहेब या निर्णय घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो सर्व आमच्या आमदारांना मान्य असेल धन्यवाद सर तर आपल्यासोबत शंभूरा देसाई सर होते आणि शिवसेनाचे नेते म्हणून आम्हाला अशी प्रामाणिक भूमिका वाटते आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब व्हावं कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये हा निवडणुका लढवण्यात आल्या शिवाय ज्या काही योजना ज्या आहेत त्या राज्यभरामध्ये पोहोचवण्यात आल्या त्यामुळे याचा विचार करून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केल्या जावा अशी भूमिका जी आहे ती शिवसेना नेत्यांकडून व्यक्त केली जाते एक उद्या किंवा परवा यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम सुद्धा होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक महातीतल्या या सगळ्या पक्षांमधून भूमिका जी वारंवार व्यक्त केली जाते किंवा सगळ्या आमदारांकडून जी काही इच्छा व्यक्त केली जाते त्याचा निर्णय आता पुढच्या काही तासामध्ये होण्याची शक्यता आहे विडिओन सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर टी व्ही मराठी मुंबई